साइको रन, पहला चेंडू बैटिंग है आदित्य, पहला चेंडू स्ट्राइक वर सज्ज झाले तो म्हणजे आदित्य सपकाळ, पहला चेंडू चांगला फटकार गचाळचं क्षेत्ररक्षण झाले ते म्हणजे अक्षय लांगे यांच्याकडून, आताचा काय पंच नो चेंडू, आताचा नो चेंडू आहे पंचांचा इशारा नो, वन प्लस वन दोन धावा आहेत आताच्या, दुसरा चेंडू आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलंय ते म्हणजे उपकर्णधार अभिषेक ओवाळ यांनी, आपल्या संघासाठी तीन धावा वाचवल्यात त्यांनी, नेमकाच मला वाटतंय तो रेस मध्ये असेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या ह्याच्यात, चांगला चेंडू आणि उत्कृष्ट अशी स्टंपिंग केली आहे ते एसटी रक्षक शुभम जैन यांनी, महत्त्वाचा विकेट भेटलाय तो म्हणजे आदित्य सपकाळ यांचा, कुणाल ओवर टू यू कुणाल, मॅच कळूयात, फुल टॉस चेंडू जातो ते एक धाव, नक्कीच रमेश शेलार प्रमोशन भेटलंय त्यांना बॅटिंग साठी, धाव धावून पोहोचली ती चार धावांवर, शेवटचे तीन चेंडू लोअर फुल टॉसचा चेंडू, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण धावचित करण्याचा प्रयत्न, पण चला पुन्हा एकदा लोअर फुल टॉसचा चेंडू, मोठा विकेट गमावलाय नीरज कदम, परततोय पेव्हिलियन मध्ये बघा त्याची जागा लवकरात लवकर बॉल घेऊन यायचा मागून, छोटी पोरं जी पाळली पाच चेंडू, शेवटचा चेंडू असेल, पाच चेंडू झाले शेवटचा चेंडू असेल, वसीम खान तिथून बॉल द्या, कुणाल तुंगे तुमच्याकडे बॉल आहे का द्या, उत्कृष्ट असा चेंडू होता आणि तो गेलाय निर्धाव चेंडू, एक षटक संपलाय आणि धावसंख्या झाली ती पाच, दोन विकेट गमावले, अत्यंत महत्वाचे विकेट असतील ते म्हणजे अजिंक्य योद्धा यांचे, तो म्हणजे नीरज कदम आणि आदित्य सपकाळ यांचा, मागे गेलेला बॉल आणलाय का कोणी, मागे गेलेला बॉल आणलाय का कोणी, नाही, चला कमिटी बॉलचा ताबा घ्यायचाय, दुसरे शतक घेऊन येतो तो म्हणजे सिद्धांत आवरे, चांगला सरसावून टाकलेला चेंडू, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण अभि ओवाळ संघाचा आयडल आणि जुने जाणते खेळाडू ते म्हणजे किरण गायकवाड, स्ट्राईक एंडला सज्ज झालेत, शॉट मारण्याच्या पहिले रनर पळू शकत नाही लक्षात ठेवा, नाही तर एक रन शॉट येईल आणि रनआउटचा चान्स मिस केलाय, आत्ताचा नो चेंडू, एक अतिरिक्त धाव धावसंख्या जाऊन पोहोचली ती सात धावांवर, नक्कीच धावसंख्या दबावून ठेवली ती म्हणजे कट लागला आणि अतिरिक्त धाव ओव्हर थ्रोच्या माध्यमातून एक डिक्लेअर, नक्कीच एक मोठा झटका घेतला असता सिद्धार्थ धावणे नाराज, लोअर फुल टॉसचा चेंडू ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न सुनील प्रजापतीचा, तेवढा चांगला थ्रो, एक धाव मिळतीये ती म्हणजे अजिंक्य योद्धा संघाला, आठ धावा नऊ धावा झाले सॉरी, तीन चेंडू नऊ धावा, दोन गडी परतले ते म्हणजे आणि चौकार, उत्कृष्ट खेळ करतोय तो म्हणजे रमेश शेलार, सर्व
चला मैच कडे वळूयात. संख्या जाऊन पोहोचली 13 धावांवर वैयक्तिक 7 धावांवर खेळतो रमेश शेलार. टॅप करण्याचा प्रयत्न तेवढा चांगले क्षेत्ररक्षण करतोय अभी ओवाळ. नक्की थोडी चेंज पाहताना मिळाला आपल्याला. आशिष कलमकरने त्याला कव्हर केलंय. चला पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला सज्ज झालाय किरण गायकवाड. लोअर फुल टॉसचा चेंडू एक धाव. चला दोन ओव्हर झाल्यात आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 15 धावांवर. दोन मोठे गडी मिठा सपका आणि नीरज कदम नक्कीच परतवलेत. आशिष कलमकर उत्कृष्ट गोलंदाजी केली त्यांनी. संघाचा कर्णधार संघाचा आयकन. गोलंदाजी मार्कला आलाय तो म्हणजे अभी ओवाळ. चला चेंडू लोअर फुल टॉस ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आणि शैलेश तुपे उत्कृष्ट झेल. अजून एक गडी पाच झालाय. रमेश शेलार त्याची जागा भरण्यासाठी आलाय तो म्हणजे मोहित. लोअर फुल टॉस चेंडू सरसावून दिला एक धाव डिक्लेअरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नक्कीच थोडी धावसंख्या स्थिरावली आहे 16 धावांवर. जर समीकरण बदलायचं असेल तर मोठे फटके मारण्याची गरज असेल मोहित काटकरला. नॉन स्ट्रायकर एंडला तो म्हणजे किरण गायकवाड जुने जाणते खेळाडू. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा चेंडू आणि तेवढा चांगला फटका चौकार. नक्कीच तारचे चांगले फटके. संख्या जाऊन पोहोचली होती 24 धावांवर. संघाचा कर्णधार थोडा खुश होताना पाहायला मिळालाय. जी फटकेबाजी मोहित काटकरकडनं पाहायला मिळाली ती नक्कीच पहिले पाहायला मिळाली असती तर स्कोर काही दुसरा झाला असता. समीकरण बदलताना पाहायला मिळतं. आता 24 धावा झाल्यात शेवटचे दोन चेंडू. पुन्हा एकदा उत्कृष्ट झेल. नक्कीच त्यांचं नाव लिहून घ्या ते म्हणजे पोहोचली ती 28 धावांवर. धावसंख्या पाहिजे 29. जर हे लक्ष पार केलं तर नक्कीच सादिक फायटर्स विजयी ठरेल. आणि म्युझिक चला डीजे
करतोय. चालू करून घ्यायचंय पंच सूरज, लवकरात लवकर चालू करून घ्या. दोन मिनिटाच्या वर कुठल्याही संघाला टाइम देऊ नका डिस्कशनसाठी. सर्व एकत्र खेळून झालंय. चला बघूयात पहिला षटक. पहिला घेऊन आला तो म्हणजे कर्णधार आकाश सपकाळ. पहिला चेंडू तो सिद्धांतावर आहे. थोडस कव्हर मागितलंय. पहिला चेंडू उत्कृष्ट असा चेंडू होता आणि तो चांगला असा क्षेत्ररक्षणही झालाय ते म्हणजे किरण गायकवाड यांच्याकडून. दुसरा चेंडू गेले म्हणजे तो आकाश आकाश टू आबी. बघूया काय करतोय. चांगला चेंडू आणि उत्कृष्ट असा फटकारी आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षणही झालंय आणि पंचांचा निर्णय असेल तो म्हणजे पंच काय रिव्ह्यू. चला बिग स्क्रीन वर काय पंचांचा निर्णय काय. इथून नो चेंडू आहे एक धाव आहे नो चेंडू आहे पण रिव्ह्यू घ्या त्याच्यानंतर कळवा. रनआउटचा रिव्ह्यू आहे नाही नाही अंपायर रिव्ह्यू आहे. रनआउटचा हाईटचा नो आहे आणि खालती पंचांचा रनआउटसाठी रिव्ह्यू आहे. वायफायचं ज्यांनी नियोजन करून दिलं ते म्हणजे धीरज भाईकर यांचंही मी सहर्ष स्वागत करतोय. निर्णय आलाय तो म्हणजे नॉट आउट. थर्ड अंपायरचा निर्णय आलाय नॉट आउट कारण की रिस्ट लागली आहे पहिली आणि त्याच्यानंतर चेंडू लागलाय स्टंपला. चला मॅच कडे वळूयात पुन्हा एकदा. रिस्ट लागले असल्यामुळे नॉट आउट दिले गेलाय. बॉल हातात आहे पण रिस्ट लागली आहे त्यामुळे नॉट आउट दिलाय ते म्हणजे थर्ड अंपायर यांनी.
चला पुन्हा एकदा मॅच कडे वळूयात. आत्ताचा चेंडू नो आहे का पंच? पंच नऊ चेंडू आहे आताचा. 1+1 दोन प्लस वन धाव संख्या जाऊन पोहोचली ती 3 धावांवर. एक चेंडू 3 धावा. अजूनही 17 चेंडू मध्ये 26 धावांचं लक्ष असेल. सिद्धांत आवरे नक्कीच एक तर्फ सामना घेऊन गेला होता डीडी ग्रुप कडून आणि संघाला फायनल मध्ये पोहोचवताना पाहायला मिळाला क्वालिफाय संघ. सादिक फायटर्स ड्राइव करण्याचा प्रयत्न तेवढं चांगलं क्षेत्र रक्षण आणि हरी सिंग सोनार कीपर नॉट आउट. चला उत्कृष्ट पंचाची कामगिरी पाडताय ते म्हणजे सूरज राऊत, अमित गुप्ता, स्वप्नील सपकाळ, शंतनु गायकवाड आणि शंतनु गायकवाड. एक मिनिट थांबा ते बाहेर पोरांना बाहेर काढा त्या छोट्या. चला चला सर्व पोरांना बाहेर काढा त्या. ते तुम्ही पण उठा थोडे ब्लू टी शर्ट. आतमध्ये बसू नका बाहेर उभे राहा. तिथे फक्त खेळाडूंना बसू द्या. धन्यवाद. पंच चालू करून घ्या. याच्या पुढचा होणारा सामना एजी किंग्स वर्सेस सात जीवन टायटन्स. मनी जांभूळकर लवकरात लवकर स्टेजवर सज्ज व्हा. लवकरात लवकर लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. चला जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका कारण की वेळेचं बंधन आहे सगळ्यांना. तुम्ही आधीच अर्धा तास लेट आलेत सर्व टीम. अर्धा तास चालू झालाय मॅच करून. आकाश सपकाळ तुम्हाला शेवटची वॉर्निंग आहे. खूप टाइम घेत आहेत. लवकरात लवकर खेळा. धावसंख्या जाऊन पोहोचली 4 धावांवर. चेंडू झाले 2. आताची एक धाव आहे. धाव संख्या झाली ती 5. 3 चेंडू नंतर धाव संख्या झाली ती 5. पुढचा चेंडू घेऊन येतो तो कर्णधार आकाश टू सिद्धार्थ. चांगला चेंडू उत्कृष्ट असा फटकार आणि गचाळाचं क्षेत्र रक्षण झालंय ते म्हणजे रमेश शेलार यांच्याकडून. म्युझिक. शेवटचे 2 चेंडू धावसंख्या झाली ती 9. उत्कृष्ट असा चेंडू आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलंय ते म्हणजे किरण गायकवाड यांनी. इंजरी असताना ते मैदानावर आपला गेम दाखवायला आलेत. श्री स्वामी समर्थ प्रमोटर्स अँड डेव्हलपर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर किरण भाऊ गायकवाड यांचे मी सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतोय आपण स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचंय. चांगला चेंडू आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलंय ते म्हणजे किरण भाऊ गायकवाड यांनी. पाय मुरगळला थोडस टीममेट्सनी लक्ष द्यायचंय. तर आपण एकदा मॅच कडे. तो म्हणजे एजी किंग्स वर्सेस जीवन टायटन्स. अफताब अन्सारीचा सामना करावा लागेल तो म्हणजे जीवन टायटन्स या संघाला. उत्कृष्ट खेळी केली ती म्हणजे अफताब अन्सारी आणि नक्कीच सध्याच्या टॉप लिस्टच्या बॅट्समन मध्ये त्याचं नाव आहे. वैयक्तिक 62 धावा त्याच्या नावावर. मिहिर गायकवाड वैयक्तिक 60 धावा. दोन्ही एजी किंग्सचे खेळाडू. उत्कृष्ट चौकार सिद्धांत आवरे दाखवून देतोय मी आहे.
मारली चला फोर गेल्यावर डीजे विकेट गेल्यावर डीजे वाजला आणि जाईल का उत्कृष्ट उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बाब्या शेला रिव्ह्यू अवेलेबल चला रिव्ह्यू फील्डिंग आताची एक धाव उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बाब्या शेलार नक्कीच तीन धावा वाचवल्या संघासाठी ऑफ साइड ची खूप स्ट्रॉंग खेळाडू ते म्हणजे रघु सपकाळ मिट्या सपकाळ मोनी काटकर ऑन साइडला पाहू शकता आपण किरण गायकवाड बाब्या शेलार दिनू मुंडे एसटी रक्षकाचं काम का पार पाडतोय तो म्हणजे हॅरी सिंग सोनार चला पाहूयात पुन्हा एकदा चेंडू घेऊन सज्ज झालाय नीरज कदम टॉस केलेला चेंडू फुल टॉस सारखा चेंडू रनआउटचा मुख चान्स पंच आउटचा इशारा विकेट लवकर सामना चालू करून घ्या अर्धा तास झालाय मॅच चालू आहे धावसंख्या असेल ती 14 धावांची गरज असेल 9 चेंडू मध्ये 14 धावसंख्या झाली आहे 15 पहिल्या ओव्हरला 10 रन होते दुसऱ्या ओव्हरला 5 रन आलेत एक चौका एक सिंगल खूप वेळ झालाय मॅच चालू जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका ओ किरण गायकवाडच्या हातातून जातोय चौकार कन्फ्यूज केला दिनेश मुंडेला चला डीजे काय चेंडू टाकलाय काय चेंडू टाकलाय नीरज कदमचा उत्कृष्ट चेंडू उत्कृष्ट उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बाब्या शेलार कडून पाहायला मिळालं एक ओव्हर षटक एक ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली 20 चला डीजे विजयी ठरवायचा असेल सादिक फायटरचा कव्हरच्या दिशेने आताची एक धाव चला एक धाव सिद्धांत आवरे नक्कीच खूप उत्कृष्ट खेळाडू
ठरलाय आतापर्यंतचा पुन्हा एकदा. ओ चांगला चांगला क्षेत्ररक्षण मिट्या सावकाळ. चार चेंडू सात धावांची गरज. मोहित काटकर करतोय का डिफेंड. गोलंदाजी तर उत्कृष्ट केली आहे. पहिले दोन चेंडू उत्कृष्ट टाकलेत. दोन धावा खर्च केलेत. अजूनही सात धावांचं लक्ष असेल ते म्हणजे सादिक फायटर संघाला. चांगली ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. चला एक धाव आत्ताची पंच एक धाव घोषित करण्यात आली आहे. तीन चेंडू सहा धावांचं लक्ष असेल. सिद्धांत तावडेला हा मोठा फटका मारण्याची गरज असेल. समीकरण बदलायचं असेल तर गॅप शोधताना पाहायला मिळतोय आपल्याला. थोडंफार टीम प्लॅनिंग झाली असेल. कोणाला टार्गेट करायचंय कोणाला नाही. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण कर्णधार रघु सपकाळ याच्याकडून पाहायला मिळालंय. नक्कीच अप्रिशिएट करताना पाहायला मिळतोय. किरण गायकवाड सिद्धांत तावडे थोडे कानमंत्र देताना पाहायला मिळेल आपल्याला. आशिष कलमकरला कर्णधार आशिष कलमकर अतिशय अटीतटीचा सामना. कुठे सामना होता. मोहित काटकरनी काय समीकरण बदलून दाखवलंय. आतापर्यंत चार धावा खर्च केल्या. चार चेंडू चार धावा खर्च केल्यात. फक्त दोन चेंडूत पाच धावांची गरज असेल. चांगलं क्षेत्ररक्षण ते म्हणजे कर्णधार रघु सपकाळ. काय समीकरण बदललंय. एक चेंडू आणि चार धावांची गरज असेल ती म्हणजे सादिक फायटर संघाला. सादिक शेख नक्कीच डोळ्यात तेल घालून ही मॅच पाहताना पाहायला मिळत आहे आपल्याला. नक्कीच संघ मी सर्व खेळाडू प्रेक्षक वृत्तीला विनंती करतो की कोणी बांबूवर जोर देऊ नका. पुन्हा एकदा प्रेक्षक वर्गांना विनंती आहे की बांबूवर जोर देऊ नका. कैलास माडे मी विनंती करतो की त्यांना जरा सांगा की बांबूवर जोर देऊ नका. चला एक चेंडू चार धावा होतील का. लोअर फुलटॉसचा चेंडू तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. बाब्या शेलार पहिली मॅच विन ती म्हणजे माननीय विजय भाऊ गायकवाड कमिटीकडून सहर्ष स्वागत. विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचंय. मी विजय भाऊ गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचंय. नक्कीच त्यांचे चिरंजीव